ओके त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट फाइल आपण स्टडी करतो एनेलिडा एनेलिडा आता एनेलिडा हा जर तुम्ही पाहिला एनेलिडा त्याच्यामध्ये एग्जांपल अर्थवर्म लीच अशी बरीचशी एग्जांपल आपण या ठिकाणी घेऊया आता तुम्ही जर बॉडी अर्थवर्म तुम्हाला माहिती आहे गांडूळ गांडूळ तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांचा मित्र आपण ज्याला म्हणतो अर्थवर्मही तुम्ही पाहिलेला आहे लीचही तुम्ही पाहिलेला आहे तर सुरुवातीला एनेलिडा मधले मेंबरची माहिती पाहूया हा जो फायलम आहे एनेलिडा एनेलिडामध्ये जे मेंबर आहेत बॉडी कशी आहे सॉफ्ट सेगमेंटेड सिलेंड्रिकल बॉडी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे अँड मोस्ट ऑफ दिस मेंबर इट इज ऑल्सो फाउंड इन सम स्पीसीज आर ॲक्वॅटिक सम दे आर बरोईंग बरोईंग आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ दिस एनेलिडा ओके सम आर बरोईंग दे आर ऑल्सो फाउंड इन मॉइस्ट सॉइल मॉइस्ट सॉइलमध्ये बघा गांडूळ कुठं असतं तेही तुम्हाला माहिती आहे तर असे हे दोन एक्झाम्पल ह्या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी मी डायग्राम काढली लीचची एनेलिडामधले ह्या लीचची डायग्राम ह्या ठिकाणी काढलेली अर्थवर्मची काढलेली नाही फक्त लक्षात घ्या अर्थवर्म असू किंवा लीच असू बॉडी जर तुम्ही पाहिली कशी सेगमेंटेड आहे सुरुवातीला मी एक्झाम्पल घेते अर्थवर्मचं अर्थवर्म बघा बॉडी कशी सॉफ्ट आहे अँड दे आर ऑल्सो फाउंड इन मॉइस्ट सॉइल मॉइस्ट सॉइलमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटते बॉडी सेगमेंटेड आहे किती सेगमेंट असतात किती सेगमेंट असतात 100 to 125 एवढे सेगमेंट तुम्हाला त्या अर्थवर्ममध्ये पाहायला भेटतील किती 100 to 125 सेगमेंट आर प्रेझेंट इन ए अर्थवर्म बॉडी कशी सेगमेंटेड आणि तीच एनेलिडामधले जेवढे मेंबर आहेत दीज आर द हर्म्याफ्रोडाइट हर्म्याफ्रोडाइट इट मीन्स बोथ सेक्स ऑर्गन आर प्रेझेंट ऑन ए सेम बॉडी मेल आणि फिमेल दोन्हीही एकाच बॉडीवर तुम्हाला पाहायला भेटतील मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन इज ऑल्सो प्रेझेंट ऑन ए सेम बॉडी हर्म्याफ्रोडाइट आता अर्थवर्ममध्ये बघा त्याच्यामध्ये त्याची जी सेगमेंट आहे 100 to 125 त्याच्यामध्ये बरेचसे ग्रुप तुम्हाला तर पाहायला भेटतील 13, 14, 15, 16, 17 ह्या मेंबरपर्यंत एवढ्या सेगमेंटपर्यंत क्लायटिलम असं डार्क लाईक स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी फिमेल जेनायटल पोर मेल जेनायटल पोर म्हटलं तुम्ही डायग्रामच या ठिकाणी काढते बघा फॉर एक्झाम्पल आता हा जो अर्थवर्म आहे अशी बॉडी सेगमेंटेड असते बघा ह्या ठिकाणी अशी सेगमेंट असतात ह्या ठिकाणी फिमेल जेनायटल पोर आणि अशा या ठिकाणी असे सेगमेंट असतात बघा अर्थवर्म इट इज ऑल्सो लॉंग सिलेंड्रिकल असे किती 125 अर्थवर्म याला पेरिस्टोमियम असं म्हटलं जातं हा जो भाग जो मी काढलेला आहे याला क्लायटेलम असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं क्लायटेलम असं म्हटलं जातं त्याच्यानंतर हा काय इट इज ऑल्सो ह्या जो 14वा सेगमेंट आहे ह्या ठिकाणी तुम्हाला फिमेल जेनायटल पोअर पाहायला भेटेल त्याच्यानंतर 15, 16, 17 आणि ह्या 18 सेगमेंटला ह्या ठिकाणी मेल जेनायटल पोअर ह्या ठिकाणी फिमेल आणि ह्या ठिकाणी मेल जेनायटल पोअर तुम्हाला पाहायला भेटेल ही डायग्राम मी का नाही काढली कारण एक एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी लीचचं दिलेलं आहे त्याच्यामुळे हे फक्त एक एक्स्ट्रा माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी सांगते अर्थवर्मची ओके आता लीचचं एक्झाम्पल ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर लीचचं आपण एक्झाम्पल ह्या ठिकाणी पाहूया लीच आता लीच लीच तुम्हाला माहीत आहे इट इज ऑल्सो ब्लड सकिंग एक्टोपॅरासाइट दे कॅन बी सक द ब्लड व्हर्टिब्रेट्स ते ब्लड सक करत असतं ते काय ब्लड सक करत असतं बॉडी कशी आहे सॉफ्ट आणि सेगमेंटेड बॉडी आणि तुम्हाला एक सांगते अर्थवर्म झालं किंवा लीच झालं यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन हे प्रेझेंट असतात तर अर्थवर्ममध्ये जे लोकोमोटरी ऑर्गन जे असतात सेट्टी आणि लीचमध्ये लोकोमोटरी ऑर्गन तुम्हाला पॅरापोडिया ऑर सेट्टी पाहायला भेटतील त्याला काय म्हणायचं पॅरापोडिया ऑर सेट्टी हा लोकोमोटरी ऑर्गन तुम्हाला लीचमध्ये पाहायला भेटेल तर असा हा लीच आहे इट इज ऑल्सो ब्लड सकिंग एक्टोपॅरासाइट म्हणून हा ओळखला जातो बॉडी कशी सेगमेंटेड आहे सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक सांगते सकर्स अँटेरियर सकर पोस्टेरियर सकर असे दोन सकर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे दीज आर द अँटेरियर सकर दीज आर द पोस्टेरियर सकर
ओके तर ह्या ठिकाणी हे जे लीच असतं हे लीच काय करत असतं दे कॅन बी सक द ब्लड कोणतं ब्लड सक करत असतं की म्हणजे आपल्या व्हर्टिब्रेट्समधलं जे ब्लड आहे ते सक करत असतं आणि याचा यूज ह्या लीचचा यूज ड्युरिंग द ऑपरेशनमध्ये किंवा दिस लीच विच कॅन बी यूज फॉर मेडिसिनल पर्पजेस त्याच्यासाठी त्याचा यूज केला जातो का बरं बिकॉज दे कॅन बी सक इन्फेक्टेड ब्लड ऑर टॉक्झिक ब्लड हे सक करत असतं त्याच्यामुळे त्याचा यूज मेडिसिनल पर्पजसाठी केला जातो किंवा ड्युरिंग द ऑपरेशनमध्ये जेव्हा ऑपरेशन असतं इन हॉस्पिटलमध्ये देखील ह्या लीचचा यूज केला जातो इन्फेक्टेड ब्लड ते सक करत असतं तुम्हाला अजून एक सांगते लीच द सॅल्विया ऑफ दिस लीच इट इज ऑल्सो शोज अँटीकोगुलंट प्रॉपर्टीज दॅट इज हिरुडीन तर असा हा जो एक्टो पॅरासाइट आहे ब्लड सकिंग एक्टो पॅरासाइट म्हणून हा लीच ओळखला जातो आपण त्याला मराठीत काय म्हणतो जळू माहीत आहे ना जळू म्हणतो की नाही हे त्याला इन इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो लीच त्याचं नेम काय आहे सायंटिफिक नेम हिरुडीन हिरुडीन हे नाव आहे हे लक्षात ठेवायचं ओके ॲनिलेडामध्ये आपण दोन एक्झाम्पल पाहिलेले त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम इकायनोडर्मॅटा नेक्स्ट फायलम इकायनोडर्मॅटा एक्झाम्पल स्टारफिश तारा मासा सर्वांना माहीत आहे त्याचा फायलम कोणता इकायनोडर्मॅटा त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टारफिश आता स्टारफिशची डायग्राम ह्या ठिकाणी मी काढलेली आहे तुम्हाला मी आता ह्या ठिकाणी नाव लिहून देते बघा दीज बॉडी इट इज ऑल्सो कवर्ड बाय क्युटिकल याला काय म्हणायचं ट्यूब फिट याला काय म्हणायचं ट्यूब फिट ओके दीज आर द माउथ ह्या ठिकाणी माउथ आहे बघा ह्या ठिकाणी सेंट्रल डिक्स देखील आहे काय म्हणायचं याला सेंट्रल डिक्स एक्झाम्पल स्टारफिश मराठीत आपण त्याला तारा असे म्हणतो तारा मासा तारा म्हणजे ताऱ्यासारखा दिसणारा याच्यामध्ये सिमेंट्री कोणती दिसती आहे रॅडेली सिमेंट्री देर इज अ पेंटामेरस अँड दिस स्टारफिश इट इज ऑल्सो शोज द फायू आर्म 1, 2, 3, 4 अँड फायू फायू आर्म तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे पेंटामेरस रॅडेली सिमेंट्रिकल ॲनिमल स्टारफिश ताऱ्यासारखा आहे म्हणून याला पण काय म्हणतो स्टारफिश आणि त्याला 5 आर्म असतात ते म्हणतात मॅडम यांच्यामध्ये लोकोमोशन कसं होतं लोकोमोटरी ऑर्गन किंवा लोकोमोशन इज ऑल्सो टेक्स प्लेस बाय ट्यूब फिट बघा ह्या ट्यूब फिट असतात यांच्यामार्फत लोकोमोशन त्या ठिकाणी तुम्हाला घडून आलेलं पाहायला भेटेल ट्यूब फिट काय म्हणायचं याला ट्यूब फिट यांच्यामार्फत लोकोमोशन घडून आलेलं तुम्हाला पाहायला भेटेल लोकोमोटरी ऑर्गन ट्यूब फिट इट कन्सिस्ट ऑफ 5 आर्म आता याच्यामध्ये तुम्ही म्हणतात माउथ आहे की नाही मॅडम ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी काय दिसतं हे माउथ इज ऑल्सो प्रेझेंट ऑर ऑकर्स ॲट द सेंटर सेंटरला माउथ असतं आणि दिस माउथ इट इज ऑल्सो प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द सेंट्रल डिस्क इन ए ओरल साईडला मग ॲनस आहे की नाही ॲनस इट इज ऑल्सो ऑकर्स ऑन ए ॲप ओरल साईड पाठीमागची जी साईड आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲनस पाहायला भेटते त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲनस पाहायला भेटेल तर असं हे स्टारफिश त्याचा फायलम आहे इकायनोडर्मॅटा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट हेमिकॉर्डेटामध्ये तुम्हाला सांगते बघा ह्या ठिकाणी हे जे हेमिकॉर्डेटा जे आहे हेमिकॉर्डेटा नेक्स्ट फायलम आहे याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बॅलनोग्लॉसेस आता हा जो फायलम जो आहे ह्या फायलमला त्याची जी सिस्टमॅटिक पोझिशन आहे हेमिकॉर्डेटा याच्यामध्ये जेवढे मेंबर आहे एक्झाम्पल बॅलनोग्लॉसेस याच्यामध्ये जेवढे जे मेंबर्स आहेत दे आर कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स म्हणजे हा जो फायलमचा हा जो ग्रुप आहे दे आर कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स म्हणजे सिस्टमॅटिक पोझिशन इट ऑल्सो शोज कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स तर असा हा हेमिकॉर्डेटामध्ये आपण एक्झाम्पल घेतो बॅलनोग्लॉसेस जर तुम्ही पाहिला बॉडी कशी आहे सॉफ्ट बट अनसेगमेंटेड त्या ठिकाणी सेगमेंट आहे का नो अनसेगमेंटेड बॉडी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल अनसेगमेंटेड बॉडी आहे आणि इट इज ऑल्सो वर्म
worm, tubular, and it is also tubular like structure, and it also consists of three main part. It consists of three main part. The pahila ha jo part hai yala ka manaycha probiasis. Probiasis. Tachanantar dusra ha jo part hai yala ka manaycha collar. दुसरा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं कॉलर आणि तिसरा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं ट्रंक याला काय म्हणायचं ट्रंक बघा याच्यामध्ये हे जे तीन पार्ट मी तुम्हाला जे सांगितले प्रोबेस शॉर्ट प्रोबेसिस प्रोबेसिस हा जो पार्ट आहे पहिला हा कसा आहे शॉर्ट त्याच्यानंतर कॉलर हा जो पार्ट आहे हा सुद्धा कसा आहे शॉर्ट त्याच्यामध्ये तिसरा जो पार्ट आहे ट्रंक ट्रंक हा जो पार्ट आहे लॉन्ग देर इज अ लॉन्ग ट्रंक हा पार्ट तुम्हाला ह्या ठिकाणी हा पाहायला भेटणार आहे तर असा हा बॅलनोग्लॉसेस हा सुद्धा एक वर्म आहे इट इज ऑल्सो वर्म बॉडी कशी आहे सॉफ्ट बॉडी ही सॉफ्ट पाहायला भेटेल इट इज ऑल्सो अनसेगमेंटेड अँड देर इज अ थ्री पार्ट ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हे कुठं आढळतं दिस हेमिकॉर्डेटामधला हा जो बॅलनोग्लॉस आहे इट इज ऑल्सो फाउंड इन बोरोइंग इन ए सँड ऑर मड कुठं असतात ते इट इज ऑल्सो फाउंड इन बरोईंग इन ए सँड ऑर मड तर असे हे पाहिलं आपण ह्या ठिकाणी त्याचे जे सर्व एक्झाम्पल आहे ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेले त्याच्यामध्ये अजून एक फायलम ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आणखीन एक फायलम आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत मोलुस्का नेक्स्ट फायलम आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत हे डायग्राम मी ह्या ठिकाणी डस्ट करते नेक्स्ट फायलन आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत मोलुस्का मोलुस्का मोलुस्कामध्ये एक्झाम्पल स्नेल स्नेल गोगलगाई गोगलगाई सर्वांनी पाहिलेली आहे गोगलगाई सर्वांना माहीत आहे बघा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत स्नेल बघा या ठिकाणी मी डायग्राम काढते सर्वांनी व्यवस्थित ड्रॉ करायची आहे त्याच्यावर मी शंख काढणार आहे बघा स्नेल गोगलगाई सर्वांनी पाहिलेलीच आहे एक्झाम्पल स्नेल हे काय शेल याला काय म्हणायचं शेल असे म्हणायचं त्याच्यानंतर हे काय फूट इथं लिहिते मी फूट त्याच्यानंतर नेक्स्ट टेंटॅकल्स हे काय आहेत टेंटॅकल्स टेंटॅकल्स बघा नेक्स्ट फायलम आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय मोलुस्का नेक्स्ट फायलम आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय मोलुस्का एक्झाम्पल स्नेल आता मोलुस्कामधले जेवढे जे मेंबर्स आहेत स्नेल असो किंवा एक्सेट्रा दुसरं जेवढे जे मेंबर्स आहे दे आर ऑल्सो फाउंड इन मॉइस्ट प्लेसेस दे आर ऑल्सो फाउंड इन मॉइस्ट प्लेसेस आणि हा जो स्नेल जो आपण एक्झाम्पल घेतोय गोगलगाय आपण ज्याला मराठीत म्हणतो तर असा हा स्नेल आहे तर इट इज ऑल्सो स्पायरली कॉईल इट इज ऑल्सो स्पायरली कॉईल बघा ह्या ठिकाणी शंख आहे त्याच्यावर कुठे इट इज ऑल्सो ऑन ए पोस्टेरियर म्हणजे पोस्टेरियर पार्टवर हा तुम्हाला स्नेल ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे शंख पाहायला भेटणार आहे शंख ऑन पोस्टेरियर साईड तर असा हा जो स्नेल आहे दिस स्नेल इट इज ऑल्सो फाउंड इन
snail, it is also found in a moist places. तुम्हाला हा शक्यतो गार्डन मध्ये किंवा अंडर द लीव्स मध्ये देखील तुम्हाला हा पाहायला भेटेल. अंडर द लीव्स और गार्डन मध्ये तुम्हाला हा स्नेल पाहायला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये हा जो संशंक आहे, इट इज ऑल्सो स्पायरली कॉइल, स्पायरली कॉइल्स लाईक स्ट्रक्चर ऍट पोस्टेरियर पार्टला ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर इट ऑल्सो शोज देर इज अ टू पेअर्स ऑफ दिस टेंटॅकल्स, टू पेअर्स ऑफ टेंटॅकल्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या ठिकाणी. टू पेअर्स ऑफ दिस टेंटॅकल्स, हे काय टेंटॅकल्स. त्याच्यानंतर यांच्यामध्ये बघा हे काय फूट, हा जेवढा जो पार्ट आहे हा फूट. फूट हे कसं आहे, इट इज ऑल्सो फ्लॅट अँड लार्ज. फूट हे कसं आहे, इट इज ऑल्सो मेटामॉर्फ, मेटामॉर्फ, इट इज ऑल्सो लार्ज अँड फ्लॅट लाईक स्ट्रक्चर. अँड दिस फूट इट इज ऑल्सो यूज ॲज अ क्रिपिंग. बघा गोगलगाई कशी चालते तुम्हाला माहिती आहे ना, अशी सरकणे, पुढं अशी सरकवणे, म्हणजे आपली जी बॉडी आहे पुढं असं सरकवण्याचं काम करत असं क्रिपिंग, फरफटणे, फरफटणे त्याला म्हणायचं क्रिपिंग. म्हणजे हा जो फूट जो तुम्हाला दिसतोय बघा, इट इज ऑल्सो मेटामॉर्स फो, इट इज ऑल्सो लार्ज अँड फ्लॅट लाईक स्ट्रक्चर, इट इज ऑल्सो यूज ॲज ए क्रिपिंग, त्याच्यासाठी त्याचा यूज केला जातो. आणि ह्या ठिकाणी अशी स्पायरली कॉइल शेल ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. स्पायरली कॉइल शेल ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर टेंटॅकल्स अँड दिस नेल इट इज ऑल्सो फाउंड इन ए, दिस नेल इट इज ऑल्सो फाउंड इन ए मॉइस्ट प्लेसेस इन द गार्डन आणि कशामध्ये अंडर द लीव्समध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारचे हे फायलम नॉन कॉर्डेट्समध्ये सर्व फायलम आपण ह्या ठिकाणी स्टडी केलं आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या ठिकाणी कॉर्डेट्स आणि त्याचे जे फायलम आहे त्या फायलममध्ये क्लास आहेत ते सर्व आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, सर्वांना समजलं आहे. थँक्यू.